आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बस थांबा नसल्याने चिकोडीत विद्यार्थ्यांचे आंदोलन, अनेक विद्यार्थी बस पास पासून वंचित. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील बी के कॉलेज जवळ ईशान्य कर्नाटक विभागातील विजयपूर बेळगाव सह महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस या ठिकाणी थांबत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनेने रास्ता रोको करून आंदोलन केलं. बेळगाव आणि विजयपूर बस या ठिकाणी थांबवली जात नाही. दररोज शेकडो विद्यार्थी बी के कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात, पण त्यांना घरी परतण्याच्या वेळेत बसेस थांबल्या जात नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास रात्री उशीर होत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलन छेडलं. तर इतर काही बसेस या ठिकाणी थांबवले जातात, पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बसच्या दारात उभा राहून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी बसच्या दारातून पडून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. चिकोडी विभागाच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केलं आहे. या बी के कॉलेज परिसरात बस थांबाचा आदेश असताना देखील बस चालक व कंडक्टर हे या ठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यांचा मनमानी कारभार कोण थांबविणार असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. आंदोलनस्थळी नियंत्रण अधिकारी इकबाल पटेल यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना आश्वासन देत या ठिकाणी सर्व बसेस थांबविल्या जातील असे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी चिकोडीहून कृष्णा अर्गे.